नमस्कार, मी विष्णू सानप, डिजिटल प्रभात मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी आज आहे पुरंदवडे येथील सदाशिवनगर मध्ये. आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुरंदवडे येथील गोल्ड रिंगणासाठी येते. हे पहिलंच गोल्ड रिंगण या ठिकाणी आल्यानंतर सदाशिव नगर या ठिकाणी आम्हाला एक माहिती मिळाली. रस्त्याने सर्व सेवा पोलीस देतात, काही वारकऱ्यांची सेवा करतात, त्यांना अन्नधान्य देतात किंवा छत्र्या वाटप करतात किंवा ताडपत्र्या वाटप करतात. अशी सर्वच जण वारकऱ्यांची सेवा करण्यात तल्लीन आहे. वारकऱ्यांची सेवा सगळ्यामध्ये सेवा करण्यामध्ये सगळेच तल्लीन आहेत. पण आम्हाला सदाशिवनगर मध्ये एक MBBS डॉक्टर गेले 20 वर्षापासून विनाशुल्क वारकऱ्यांची सेवा करतात, त्यांची तपासणी करतात. तपासणीच काय तर त्यांना जर जास्त बीमार असतील तर ऍडमिट सुद्धा करून घेतात व विनाशुल्क औषध गोळी देतात. अशा या डॉक्टरांना अशा डॉक्टरांचं नाव आहे ज्ञानेश्वर ढोबळे. ज्ञानेश्वर ढोबळे हे गेले 20 वर्षापासून वारकऱ्यांची सेवा करतात, अविरत सेवा करतात. आणि आपण त्यांच्याशीच गप्पा करणार आहोत की त्यांना काय वाटतं आणि काय कधीपासून ती सेवा करतात ते. सर नमस्कार. नमस्ते सर, आपलं नाव काय आणि आपण कधीपासून वारकऱ्यांची सेवा करतात? मी डॉक्टर ज्ञानेश्वर जगन्नाथ ढोबळे. माझं पूर्ण वैद्यकीय शिक्षण डॉक्टर वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी 1996 साली झाले, पूर्ण झाले. त्यानंतर मी काही काळ मेडिकल ऑफिसर म्हणून इनलेक्स मधुराणी कोरेगाव पार्क पुणे या ठिकाणी केलं. परंतु त्यामध्ये मन रमल्या नसल्यामुळे 1998 साली मी प्रायव्हेट पॅकेजचा निर्णय घेतला. आणि तेव्हापासून माझा पूर्वार्ध पाहिला तर माझं सर्व ज्युनियर कॉलेजचं पूर्ण शिक्षण आणि इयत्ता पहिली ते 10वीपर्यंतचं शिक्षण हे इतरांच्या मदतीनं पूर्ण झालं. सदाशिवनगरमध्ये त्या काळी शंकर सहकारी साखर कार्यक्रमाने जे मॅनेजिंग डायरेक्टर कैलास जोशी माननीय आनंदरावजी अप्पासाहेब माने मांगुरकर सरकार यांच्या मदतीनं 12वीपर्यंतचं पूर्ण शिक्षण झालं. आणि ती आपली ऐपत नसतानाही वैद्यक शिक्षण आपण पूर्ण केलं, त्यामुळं आपण इतरांचं देणं लागतो या पूर्ण भावनेतून मी या वारकऱ्यांची मोफत सेवा 1998 सालापासून करायला सुरुवात केली. सर मला सांगा की हे जे वारकरी आहेत, वारी आहे, इथून तुमच्या गावावरनं दरवर्षी जाती, तर काय वाटतं वारकऱ्याबद्दल, देवाबद्दल, पांडुरंगाबद्दल? खूप भक्तिमय वातावरणामध्ये खूप तल्लीन होऊन हे वारकरी आळंदी ते पंढरपूर अशी वारी पूर्ण करतात. आणि माझ्या मते हे विठ्ठलाच्या आणि माऊलीच्या चरणी लीन होऊन तन्मयतेने जी सेवा करतात तेव्हा हे सर्व वारकरी माऊलीच्या आणि विठ्ठलाच्या फार जवळ गेलेले असतात. आपण आपल्या व्यवसायातून वेळ मिळत नाही त्यामुळे वारी करू शकत नाही, पांडुरंगाला जाऊ शकत नाही, आळंदीला जाऊ शकत नाही, पण या वारकऱ्यांची सेवा केली तर आपण निश्चितपणाने विठ्ठलाच्या जवळ जाऊ शकतो किंवा माऊलीच्या जवळ जाऊ शकतो असं माझे मत आहे. धन्यवाद. हे होते ज्ञानदेव ढोबळे, डॉक्टर ज्ञानदेव ढोबळे. हे MBBS आहेत, गेले 20 वर्षापासून हे अविरतपणे वारकऱ्यांची सेवा करतात. आपल्याला या ठिकाणी पेशंट दिसत आहेत, आजी दिसत आहेत, विविध जिल्ह्यातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून, सर्व राज्यभरातूनच या ठिकाणी पेशंट 20 वर्षापासून येतात. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. जय हरी. जय हरी. आपलं नाव काय? आपण परभणी जिल्हा शेलू. शेलू इथून आलेत, परभणी जिल्ह्यात शेलू इथून. बर, काय होतंय तुम्हाला? मी दिंडी चालक आहे. दिंडी चालक? पण आता त्रास काय होतो? त्रास काहीच होत नाही. बर, पण हे सगळे पेशंट आहेत या ठिकाणी. पेशंट आलेले ताजीबाई, त्यांना आपण विचारणार आहोत काय त्रास होतो आपल्याला. गुडघे दुखत आहेत, मनगड गुडघे हे सर्व दुखत आहे आणि त्यासाठी उपचार घेत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला रुग्ण दिसत आहेत, या ठिकाणी काही रुग्ण ऍडमिट पण झालेले आहेत. इंजेक्शन, औषधी, गोळ्या हे सर्व काही विनाशुल्क मिळत आहे. सर्वच जण सेवा करत आहेत, सर्वच आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे या ठिकाणी सेवा करत आहेत. डॉक्टर ढोबळे हे 20 वर्षापासून ही वारकऱ्यांची सेवा करतात. वारकऱ्यांच्या वारीमध्ये स्वतःची वारी समजतात, त्यांच्या सुखात स्वतःच सुख समजतात. अशा या देव माणसाला त्यांच्या डॉक्टर केला डिजिटल प्रभात कडून सलाम. माझा मित्र प्रशांत होनमाळे सह मी विष्णू सानप, डिजिटल प्रभात, सदाशिवनगर.